नमस्कार, आज आपण मराठीची उजळणी करणार आहोत. पाठ क्रमांक 3, मुलांनी काढलेली चित्रे 1. आता आपण या पाठातील कठीण शब्द वाचूया. ससा रॅबिट, ससा रॅबिट. कासव टॉर्टॉइज. नळ टॅप. बादली बकेट, बादली बकेट. स्मार्ट अँड अर्थन पॉट, स्मार्ट अँड अर्थन पॉट. सुरुवात बिगनिंग स्टार्ट. शेवट एंड एंडिंग. शर्यत रेस. मुलगी गर्ल. पुन्हा एकदा वाचूया कठीण शब्द. ससा रॅबिट, कासव टॉर्टॉइज, नळ टॅप, बादली बकेट, माठ अँड अर्थन पॉट. सुरुवात बिगनिंग स्टार्ट. शेवट एंड एंडिंग. शर्यत रेस. मुलगी गर्ल. आता हे तुम्ही वहीत लिहून काढायचंय. पुन्हा एकदा वाचूया आपण. ससा रॅबिट, कासव टॉर्टॉइज. नळ टॅप. बादली बकेट. माठ अँड अर्थन पॉट. सुरुवात बिगनिंग स्टार्ट. शेवट एंड एंडिंग. शर्यत रेस. मुलगी गर्ल. आता आपण त्याची प्रश्नोत्तरे पाहूया. प्रश्न पहिला, योग्य शब्दासमोर बरोबर अशी खूण करा. पहिलं, शर्यत जिंकला. ससा कासव. कोण शर्यत जिंकलं होतं? तुम्हाला गोष्ट माहीतच आहे, ससा आणि कासव यांच्यामधली शर्यत. तर शर्यत ती कोण जिंकली? कोणी जिंकली? कासवाने. तर इथं कासवासमोर आपण चौकटते, तिथं आपण बरोबर अशी खूण केलेली आहे. पाण्याचा वापर पर्याय काय आहे? कसाही करावा, जपून करावा. तर पाण्याचा वापर कसा केला पाहिजे? जपून करावा. म्हणून इथे आपण बरोबर अशी खूण केलेली आहे. तिसरं, पाण्याचा नळ चालू दिसला तर बंद करावा. बंद करू नये. काय योग्य पर्याय? बंद करावा. म्हणून आपण इथे बरोबर अशी खूण केलेली आहे. पाण्याचा नळ चालू दिसला तर बंद करावा. प्रश्न दुसरा, अक्षरांचा क्रम बदलून अर्थपूर्ण शब्द तयार करा. पहिलं, व स का. आता आपल्याला योग्य क्रम लावून आपण शब्द इथे तयार केलेलाच आहे. आपण फक्त आता त्याचं वाचन करूया. कासव. दुसरं, च वा वा. दुसरं, च वा वा. वा च वा. वाचवा. तिसरं नी पा. पाणी. चौथं, व जी न. जी व न. जीवन. पाचवं, ली बा द. बा द ली. बादली. व ट शे. शे व ट. शेवट. पुन्हा एकदा वाचूया शब्द. कासव. वाचवा. पाणी. जीवन. बादली. शेवट. आता इथे बघा, पाठ क्रमांक 4 तेथील आपण कठीण शब्द वाचूया. पाऊस रेन. मुले चिल्ड्रन. बोट पक्षी.
बर्ड्स पक्षी बर्ड्स, घरटे नेस्ट, घरटे नेस्ट, दफ्तर स्कूल बैग, दफ्तर स्कूल बैग, छतरी अम्ब्रेला, छतरी अम्ब्रेला, मानूस मैन, मानूस मैन, बैल ऑक्स, बैल ऑक्स, रेनकोट रेनकोट, काठी स्टिक, काठी स्टिक, घर हाउस, घर हाउस। पुन्हा एकदा पाठ क्रमांक 4 चित्र वर्णन येथील कठीण शब्द आपण वाचूया। पाऊस रेन, पाऊस रेन, मुले चिल्ड्रन, मुले चिल्ड्रन, बोट बोट, पक्षी बर्ड, घरटे नेस्ट, दफ्तर स्कूल बैग, छतरी अम्ब्रेला, छतरी अम्ब्रेला, मानूस मैन, मानूस मैन, बैल ऑक्स, बैल ऑक्स, रेनकोट रेनकोट, रेनकोट रेनकोट, काठी स्टिक, काठी स्टिक, घर घर, घर घर। प्रश्न पहिला, रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा। प्रश्न पहिला, रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा। पहिलं, झाडावर घरट्यांमध्ये डॅश बसले आहेत, झाडावर घरट्यांमध्ये डॅश बसले आहेत। इथं पर्याय दिलाय, आपण योग्य उत्तर इथे लिहिलेलंच आहे, आता आपण फक्त त्याचे वाचन करूया। पहिलं, झाडावर घरट्यांमध्ये पक्षी बसले आहेत, झाडावर घरट्यांमध्ये पक्षी बसले आहे। दुसरं, मुलाने डोक्यावर दप्तर घेतले आहे। पर्याय काय दिला होता, पुस्तक आणि दप्तर, तर योग्य काय उत्तर, दप्तर। आपण इथं दप्तर हा शब्द लिहिलेलाच आहे। दुसरं, मुलाने डोक्यावर दप्तर घेतले आहे। तिसरं, मुले पाण्यात कागदी बोट सोडत आहेत, मुले पाण्यात कागदी बोट सोडत आहेत। पुन्हा एकदा वाचूया, झाडावर घरट्यांमध्ये पक्षी बसले आहेत, दुसरं मुलाने डोक्यावर दप्तर घेतले आहे, तिसरं मुले पाण्यात कागदी बोट सोडत आहेत। दुसरा प्रश्न, खालील शब्दांमधील पहिले अक्षर लिहा। प्रश्न दुसरा, खालील शब्दांमधील पहिले अक्षर लिहा। आता आपण फक्त वाचन करूया या शब्दांचं, बोट पाऊस छत्री पक्षी, दप्तर घरटे, बोट पाऊस छत्री पक्षी दप्तर घरटे। पुन्हा एकदा वाचूया, बोट पाऊस छत्री पक्षी दप्तर घरटे।